चांदवड तालुक्यातल्या परसुल परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सोयाबीन, भुईमूग, कांदा, मिरची, कोबी या पिकांचं मोठं नुकसान झालंय. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतलाय. नुकसान भरपाई तातडीनं मिळावी अशी मागणी शेतकरी करतायत. मनमाडच्या आनंदवाडी भागातल्या औरंगाबाद रेल्वे लाईनवरच्या भुयारी मार्गात 4 ते 5 फूट पाणी साचले, त्यामुळे हा मार्ग आता स्विमिंग पूल झाला आहे. मुलं यात पोहण्याचा आनंद घेत आहेत. या पाण्यामुळे रेल्वे लाईनचा पलीकडच्या सुमारे 15 गावांशी संपर्क तुटलाय. प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष द्यायला हवं. अकोला जिल्ह्यातल्या पूर्णा नदीला पूर आलाय. पुरामुळे गांधीग्राम मधला पूल पाण्याखाली गेलाय. 24 तासाहून अधिक काळ अकोला अकोट या मार्गावरची वाहतूक बंद आहे. काल दुपारी 2 वाजता या पुलाच्या 3 फूट उंचीवर पाणी होतं. आता मात्र हेच पाणी वाढून 17 फूट उंचीवर आलंय. अमरावतीत जीव धोक्यात घालून तरुणांनी धबधब्यावर हुल्लडबाजी केली आहे. तिवसा तालुक्यातल्या दहीगाव धानोरा तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर तरुणांनी धबधब्यासमोर फोटो सेशन केलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी असताना या तरुणांनी आपल्या जीवाची पर्वा का केली नाही असा सवाल उपस्थित होतोय. एकीकडे अवकाळी पाऊस आणि गुलाब चक्रीवादळानं आलेल्या मुसळधार पाऊस यानंतर त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अशातच आता येवल्यात दाट धुक्याची चादर पसरली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उरल्या सुरल्या पिकावरही या धुक्यामुळे करपासह इतर रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजाला नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये वातावरणात होत असलेल्या बदलामुळे गेल्या 12 दिवसांपासून पावसाचं ढगाळ वातावरण आहे. त्यातच आज पहाटे जिल्ह्यात सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली. या धुक्याचा फटका खरीपाच्या पिकांसह भाजीपाला पिकांवरही होतोय, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या काही भागात धुक्याची दाट चादर पसरली. नियमित पाऊस पडत असताना भल्या पहाटेपासून रस्त्यावर धुकं दिसतंय. या धुक्यात शेतशिवारं, रस्ते, वाहनं हरवून गेली आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव भागातली दृश्य आहेत. बातमी शाळांबाबत उद्यापासून मुंबईत 8वी ते 12वीचे वर्ग सुरू होत आहेत, पण कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी न केल्यास शाळांवर कठोर कारवाई होणार आहे. मुंबई मनपानं शाळांना तंबी दिली. विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन पालिकेचा शिक्षण विभाग आणि प्रशासकीय विभाग कार्यालयातील पथकं शाळांची नियमित पाहणी करणार आहेत. तर उद्यापासून ठाण्यातल्या शाळासुद्धा सुरू होत आहेत, त्यामुळे शाळांच्या साफसफाईचं काम वेगात सुरू आहे. ठाण्यातल्या श्रीरंग विद्यालयातसुद्धा साफसफाईच्या कामाला वेग आला आहे. शाळांमध्ये सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंगवर भर दिला जाणार आहे. पुण्यामध्ये अखेर शाळांसाठीची नियमावली जाहीर झाली. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांची लेखी संमती अनिवार्य करण्यात आली आहे, त्यामुळे पहिल्याच दिवशी किती मुलं संमतीपत्र घेऊन शाळेत येतात यावर वर्ग भरणार की नाही हे अवलंबून असेल. सोमवारपासून पुण्यामध्ये 8वी ते 12वीचे वर्ग भरणार आहेत. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातल्या कानूर मेसाई गावातील विद्याधाम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय गेल्या 103 दिवसांपासून ऑफलाईन सुरू आहे. विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची 98% उपस्थिती. कोरोनाला शाळेबाहेर ठेवण्यात विद्यालयाला यश आले. सध्या विद्यालयामध्ये घटक संच चाचणी परीक्षा सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियोजन करून परीक्षा पार पडतायत. उद्यापासून शाळांसोबत 11वी 12वीचे वर्गही सुरू होत आहेत, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये कॉलेज सुरू करायचं कसं असा प्रश्न प्राचार्यांना पडलाय. कॉलेजमध्ये शिकणारे असंख्य विद्यार्थी लोकलनं प्रवास करतात, त्यांचं कोरोना लसीकरण पूर्ण झालेलं नाही आहे, त्यामुळे त्यांना लोकल प्रवासाची परवानगी नाही, त्यामुळे विद्यार्थी कॉलेजमध्ये कसे येणार असा मोठा प्रश्न प्राचार्यांसमोर आहे. नेट परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये पुन्हा बदल केला आहे. NTA कडून 7 ते 8 ऑक्टोबर आणि 17 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत नेट परीक्षा होणार असल्याचं जाहीर केलं होतं, मात्र आता ही परीक्षा 17 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत होती. याबाबत NTA वेबसाईटवर माहिती दिली आहे. भारतात 24 तासात कोरोना रुग्णांची संख्या दिलासादायक दिसते, कारण बाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा जास्त आहे. 22,000 अधिक जण रुग्ण आढळले तर 25,000 अधिक जण कोरोनामुक्त झालेत. 244 जणांना कोरोनामुळे 24 तासात जीव गमवावा लागलाय. पिंपरी चिंचवड शहरामध्ये काल दिवसभरात वाढलेल्या रुग्णांची संख्या 100च्या आत आली आहे. शहरात काल 99 रुग्ण सापडलेत तर 81 जण कोरोनामुक्त झालेत. शहरात सध्या 873 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान आज शहरामध्ये 39 ठिकाणी कोविशिल्ड तर 8 ठिकाणी कोवॅक्सिन लस उपलब्ध आहे.
पावसाळी आजारांचे रुग्ण मुंबईत आढळत आहेत. ऑगस्टच्या तुलनेत मलेरियाच्या रुग्णांची संख्या घटली आहे, पण डेंग्यूचे रुग्ण वाढलेत. डेंग्यू आणि लेप्टोनं मुंबईत आतापर्यंत 7 बळी घेतलेत. विशेष म्हणजे चिकनगुनिया आजाराचेही 5 रुग्ण सप्टेंबरमध्ये आढळले आहेत. जगभरात कोरोनामुळे एका वर्षामध्ये 25 लाख लोक मरण पावलेत, मात्र डेल्टा विषाणूमुळे मृतांचं प्रमाण झपाट्यानं वाढू लागलं आणि 50 लाख मृतांचा आकडा झालाय. निम्मे मृत्यू अमेरिका, रशिया, ब्राझील, मेक्सिको, भारत या 5 देशांमध्ये होत आहेत. जगातील एकूण लोकसंख्येपैकी निम्म्या लोकांना अद्याप कोरोना लस मिळालेली नाही. अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत शेतकरी उभा राहतोय, मात्र केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केलाय. शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत करावी, अन्यथा शेतकरी उरावर बसेल असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीच्या अध्यादेशावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली आहे. मुंबई वगळता अन्य मनपांमध्ये 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीत 1 प्रभाग पद्धत लागू होणार आहे, तर नगरपरिषद आणि नगरपालिकांमध्ये 2 सदस्य प्रभाग पद्धत लागू असेल. वाशिम जिल्हा परिषदेच्या 14 आणि पंचायत समितीच्या 27 गणांसाठी पोटनिवडणूक होतीये. 5 ऑक्टोबरला मतदान होत आहे, 6 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे उमेदवार थेट शेतात जाऊन मतदारांची भेट घेतात. रस्त्यावरचे खड्डे किती जीवघेणे ठरू शकतात याचा प्रत्यय येणारा व्हिडिओ समोर आलाय. रस्त्यावरून वेगानं जात असलेली रिक्षा खड्ड्यामुळे उलटली आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. हा अपघात भिवंडी कल्याण बायपास रोडवर घडलाय. मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर पुणे महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली. रेल्वे ओव्हरब्रिजवर तर रस्त्याला 1.5 ते 2 फुटांचे मोठे खड्डे पडलेत, त्यामुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनलाय. ठेकेदाराकडून तात्पुरती डागडुजी करण्यात येते, त्यामुळे स्थानिक संतप्त आहेत. ठाण्यातल्या सावरकर नगर नाका इथल्या नाल्यावरचा काँक्रीटचा स्लॅब अचानक खचलाय, त्यामुळे रस्त्यावरून सुरू असणारी वाहतूक तास बंद करण्यात आली आहे. जेसीबीच्या माध्यमातून रस्त्याची डागडुजी करू असं मनसेनं सांगितलंय. मुंबई महानगरपालिका खड्डे बुजवण्यासाठी जोमानं कामाला लागली आहे. पालिकेकडून दिवसाला 1200 हून जास्त खड्डे बुजवले जात आहेत असा दावा करण्यात आला आहे. यासाठी प्रत्येक विभागाकरता सेंट्रल एजन्सीकडून वॉर्ड नियम नियुक्त केले आहेत, त्यामुळे आयुक्तांनी दिलेल्या 3 आठवड्यांच्या डेडलाईनपूर्वीच खड्डे बुजवले जातील असा दावा मनपानं केला आहे. दोषी अवजड वाहन मालकांवर कारवाईचं प्रमाण कमी होताना आढळलंय. राज्यात 2.5 वर्षात 619 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झालेत. क्षमतेपेक्षा ज्यादा माल वाहतूक करून अपघातांचा धोका निर्माण करणाऱ्या आणि रस्त्यांच्याही नुकसानीला ही अवजड वाहतूक कारणीभूत ठरते. मालवाहतूकदार नियमांचं उल्लंघन करतायत. नाशिकच्या येवला तालुक्यात पुरामुळे रस्ता वाहून गेलाय, त्यामुळे 2 गावांचा संपर्क तुटला. अगस्ती नदीला पूर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी झालंय. रायते गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी गावाजवळ बंधाराही बांधलाय. या बंधाऱ्याचं पाणीही रस्त्यावर आलं, त्यामुळे रायते आणि बाबुळगावचा रस्ता वाहून गेलाय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे